पोळा सण सामूहिक ऐवजी घरगुती पद्धतीने साजरा करा. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कृषी प्रधान जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि त्यांच्या सर्जा राजासाठी एक बॅड न्यूज आहे. शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा सण असलेला पोळा यावर्षी एकत्रितपणे साजरा करता येणार नाही. बळीराजाला घरगुती पद्धतीने अर्थात वैयक्तिकरित्या हा सण साजरा करावा लागणार आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी आज बुधवारी संध्याकाळी या संदर्भातील आदेश निर्गमित केले. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे, याची तीव्रता वाढू नये म्हणून एकत्रितपणे यंदा पोळा साजरा करू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले. जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या संख्येने बैलपोळ्याचा सण साजरा उद्या आपण करत आहोत. त्यानिमित्ताने विशेषतः लंपी आजाराच्या पार्श्वभूमी मागच्या वर्षीची विचारात घेता सर्व शेतकरी बांधवांनी या वर्षीचा बैलपोळाचा सण साजरा करताना विशेष खबरदारी घ्यावी. आपली जनावरे कमीत कमी अन्य जनावरांच्या संपर्कात यावी असा प्रयत्न करावा. शासन जिल्हा प्रशासनाने याबाबतीतचे स्वतंत्र आदेश जरी काढलेले असतील तरी देखील सर्व शेतकरी बांधवांनी याबाबत कुठलीही घाबरून न जाता केवळ एक खबरदारीची बाब म्हणून याच्याकडे पाहावे सकारात्मक दृष्टिकोनातून. आणि शासनाचे किंवा जिल्हा प्रशासनाने जे काही निर्गमित केलेले जे काही आदेश आहेत त्याचा आपण शक्यतोवर पालन करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जनावरांना लंपी आजारापासून वाचवणे पूर्णतः योग्य ती काळजी घ्याल अशी मी आपल्याकडून मी अपेक्षा करतो आणि या बैलपोळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर गजानन जाधव, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बुलढाणा. दरवर्षी आता मागच्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लंपी आजाराचा उद्रेक झालेला होता. त्यामध्ये जवळपास 5.5 ते 6,000 अंदाजे जनावरं ही मृत्यूमुखी पडलेली असून मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी झालेली होती. यावर्षी सुद्धा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यांमध्ये लंपी आजाराची लागण झालेली असल्यामुळे त्याच्यात बरेच जनावर ही बाधित झालेली आहे. त्यामुळं यावर्षी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण आता उद्या जो बैलपोळा सण येणार आहे त्या बैलपोळा सणामध्ये मोठ्या प्रमाणात जनावर ही एकत्र झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लंपिया आजाराचा प्रसार होऊ शकतो. तो टाळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे की एकत्र येऊन पोळा साजरा न करता आपापल्या घरी हा बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करावा. त्यामुळं मी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी एकत्र येऊन पोळा बैलपोळा साजरा न करता आपापल्या घरी हा बैलपोळा सण उत्साहात साजरा करावा.